हाय सुजाताज हेल्थ डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी एक महाराष्ट्रीयन पदार्थ दाखवणार आहे पण ती कर्नाटक पद्धतीनं बनवलेली आहे आणि त्याची चव ही खूप अफलातून लागते तर चला आपण सुरू करूया मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे तर गॅस सुरू करूया आणि दोन ते तीन चमचे आपण तेल टाकून घेऊया तव्यामध्ये एक छोटा चमचा जिरं आणि एक छोटा चमचा मोहरी तेल तापलेलं आहे जिरेही फुलून आलेत व ही, ही तडतडत आहे आता हा हिंगडीचा खडा आहे मी प्रत्येक भाजीमध्ये हिंगडीच टाकत असते कारण की शुद्ध स्वरूपात मिळतं आपल्याला ते आता हळद पावडर एक छोटा चमचा टाकूया एक दोन ते तीन मिरच्या व चार पाच कुड्या लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे थोडा कडीपत्ताही त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे ते आता ते तेला टाकून घेऊया आपण तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आता एक काकडीचा कीस आहे हा काकड्या किसून ते मी टाकलेले आहे त्याच्यामध्ये ते थोडं परतून घेऊया आपण तेलावरती आणि पाऊन वाटी दूध टाकून घेऊया याच्यामध्ये आपण तेही थोडं हलवून एकजीव करून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर खोबरं धने पावडर एक छोटा चमचा व्यवस्थित मिक्स करून घ्या हे सगळं कर्नाटकमध्ये प्रत्येक प्रत्येक भाजीमध्ये चिंच व गूळ घालण्याची पद्धत आहे तर एक लिंबा एवढं चिंच व गूळ एकत्र करून ते स्मॅश करून ते मी गाळून घेतलेलं आहे चिंचेचा कोळ चार चमचे टाकून घ्या सगळं मिक्स करून हलवून घ्या थोडं आता त्याच्यामध्ये थोडं थोडं डाळीचं पीठ टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून हलवून घ्यायचं आहे ते आता तुम्हाला कळालं असेल की मी कोणती भाजी करते आहे तर हे महाराष्ट्रीयन पिठलं आहे पण कर्नाटकी पद्धतीनं केलेलं आहे त्यांच्या पद्धतीप्रमाणं चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि काकडीचा कीज घातलेला आहे त्याच्यामुळं इतकी सॉफ्ट आणि इतकी छान होते ही भाजी अप्रतिम लागतं हे पिठलं आणि काकडीमुळे खूप मऊ होते ती हे तुम्ही दशमीबरोबर खाऊ शकता किंवा भाकरी पिठलं खाऊ शकता याच्या वड्या करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ती बनवू शकता आता ह्याचा गोळा तयार होतोय आता ही कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी झालेली आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे याच्यामध्ये तेलही घालण्याची आवश्यकता नाही आहे आपण घातलेलं तेवढं तेल बरोबर झालेलं आहे पिठाच्या काही गुठळ्या असल्या तर त्याही फोडून घ्या व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे गुठळ्या राहणार नाहीत आणि थोडंसं झाकण लावून आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ते खाली करपणार नाही आणखी एक दोन मिनिटं झाकून ठेवून देऊया आपण आता ही तयार झालेली आहे आपली भाजी गॅस बंद करा एका एक डिशमध्ये काढून घ्या आता ह्याची कन्सिस्टन्सी बघा खूप सॉफ्ट अशी झालेली आहे रंगही खूप छान आलेला आहे आणि आंबट गोड ह्याचा फ्लेवरही खूप छान येतोय तर याला आपण गार्निश करूया थोडंसं कोथिंबीर आणि खोबरं टाकून आणि गरम आहे तोपर्यंत आपण त्याच्या वड्या पाडून घेऊयात आपली ही डिश तयार झालेली आहे तर तुम्ही करून बघा खूप छान लागते